आकाशवाणी मुंबई श्रोतेहो आय आय टी मुंबईच्या वाईस उपक्रमाविषयी प्राध्यापक राजेश झेले यांची नेहा खरे यांनी घेतलेली मुलाखत सादर करीत आहोत श्रोते श्रोतेहो आज आपण वाईज या उपक्रमाविषयी जाणून घेणार आहोत वुमन इन सायन्स इंजिनिअरिंग हे या वाईजचं पूर्ण रूप आहे ही संकल्पना आज आपण स्पष्ट करून घेणार आहोत त्यासाठी आपण आमंत्रित केलेलं आहे प्राध्यापक राजेश झेले यांना आय आय टी मुंबईमधून इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग विषयामध्ये त्यांनी टेकची पदवी संपादन केली त्यानंतर अमेरिकेतल्या विद्यापीठातून चीप डिझायनिंग या विषयामध्ये त्यांनी पी एच डीची पदवी संपादन केली देशविदेशातल्या वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये तंत्रज्ञान विषयक कार्य केलं स्वतःची कंपनीही चालवली आणि बावीस वर्ष परदेशामध्ये वास्तव्य करून तिथे कार्यरत राहून त्यानंतर आय आय टी मुंबईमध्ये ते अध्यापनासाठी परतले डॉक्टर राजेश झेले आपलं स्वागत आहे कार्यक्रमामध्ये आणि गेली सात वर्ष आपण आय आय टी मुंबईमध्ये प्राध्यापक म्हणून कार्यरत आहात धन्यवाद आज आपण वाईज या उपक्रमाविषयी राजेश झेले यांच्याकडून जाणून घेणारच आहोत पण त्यापूर्वी आत्ताची एकूण आपल्या पालकांची मानसिकता आणि मुलांच्या शिक्षणाकडे त्यांच्या विकासाकडे पाहण्याचा दृष्टिकोन या सगळ्या बद्दल त्यांचं मत आधी जाणून घेऊया मी इतक्या ठिकाणी वेगवेगळ्या कंपनींमध्ये वगैरे काम केलंय आणि एक साधारण अनफॉर्च्युनेट गोष्ट दिसते सगळीकडे इज की म्हणजे हायली टेक्निकल ज्या गोष्टी आहेत की जिथे खूप विचार करावा लागतो आणि हायली स्किल्ड जिथे काम आहे तिथे स्त्रियांचं प्रमाण खूप कमी आहे आणि समभाव आपण तो संवाद होत नाही आपल्यामध्ये आपण सगळं तो काय म्हणतो टाळतो जनरली आणि त्याच्या मुळाकडे आपण जायचा थोडासा प्रयत्न करूया काय होतं की एक आपल्या सोसायटीमध्ये आजूबाजूला समाजामध्ये एक साधारण एक संकल्पना तयार झाली की मुलांनी हे काम करायचं मुलींनी हे काम करायचं आणि जमलत तर एखादी केस असते जी एक्सेप्शनल होऊन दुसऱ्या बाजूला येते आणि एखादी केस इकडची तिकडे जाते असं होतं आणि हा फक्त भारताचा इश्यू नाही हा सगळ्या जगामध्ये मी बघितलेला इश्यू आहे बरं का म्हणजे शिक्षणाच्या बाबतीत सुद्धा आणि पुढे जाऊन व्यवसाय नोकरीच्या बाबतीत exactly right. साचेबंद हे आहे महिलांनी ही कामं करायची पुरुषांनी एक्झॅक्टली आणखीन एक दुसरा जो भाग माझ्या ऑब्झर्वेशन मध्ये आहे की आपले पालक खूप म्हणजे मुलांना पकडून ठेवतात आणि हा भाग मी अजूनही बघतो आता काल परवा आमच्याकडे आय आय टी मध्ये जे नवीन अंडर ग्रॅज्युएट स्टुडंट आले होते तर आमची एक मीटिंग असते सेपरेट मीटिंग फक्त पालकांच्या बरोबर असते बरं आमच्या वेळी पालकांना काही देणं घेणं नव्हतं <laughs> म्हणजे आम्ही आपले पाण्यात वाहण्यासारखी आम्ही वाहत वाहत पुढे आलो तुमचं तुम्ही बघा खरं तर त्याच्यामुळे आम्हाला एक वेगळी जडणघडण आपली ओळख करता आली पण आजकाल काय झालं की पालक मुलांना सोडायला तयार नाहीये काय झाले की पहिले त्यांना भरपूर वेळ आहे आता आणि बाकीच्या सोशल मीडिया माध्यमांमुळे बरीच माहिती कळायला लागली आणि जागरूक आहे अति जागरूक आहेत असं म्हणायला हरकत नाही आणि माझ्या मते त्याचा मुलांना फार त्याचा वाईट परिणाम जास्त होतोय असं माझं प्रांजळ मत आहे मला एक एक्झाम्पल सांगतो की मुलं आता अठरा वर्षाची झालेली आहेत नॅचरली अठरा वर्षाची झालेली आहेत म्हणजे ती साधारण पौगंडावस्थेत ना बाहेर पडायला बघत आहेत आणि त्याच्यामध्ये जर का तुम्ही त्यांना विचार करण्याचं स्वातंत्र्य दिलं नाही तर आयुष्यभर ते तसेच राहतील अशी एक माझी दाट शंका आहे काय होतं की मुलाने कुठले कोर्सेस करावे आणि मलाच सगळं कळतं मुलांना काही कळत नाही तो अजून लहान आहे ही स्टील अ चाइल्ड अशी एक प्रवृत्ती आहे आपल्याकडे आणि त्याच्यामुळे काय होतं की त्यांचा सर्वांगीण विकास होत नाहीये आणि कुठेतरी ते पडले तर त्यांना स्वतःहून उभं राहायची जी शक्ती असते ती येत नाहीये आता काय झालंय था की मी एक साधी गोष्ट सांगतो मुलाला कुठल्या तरी परीक्षेत कमी मार्क मिळाले तर तो मुलगा ताबडतोब आई वडिलांना कॉल करतो आई वडील एकदम अरे बाबा असं काय झालं वगैरे हो आणि मी येऊ का तिकडे किंवा तू इकडे येतो का हा जो प्रकार होतो तो फार वाईट आहे माझ्या मते कारण काय की यू हॅव टू लेट गो यू शुड लव्ह युअर चाइल्ड तुम्ही तुमच्या मुलांवर अतोनात प्रेम करायला पाहिजे पण त्या प्रेमामुळे असं व्हायला नको की मी प्रत्येक ठिकाणी तुला धरून ठेवतोय असं नको व्हायला दोन्ही बाजूने <laughs> आणि म्हणजे मी पाल शालो। शालो। त्या पालकांना तेच सांगतो की तुम्ही असं म्हणू नका की बिकॉज यू फेल्ड इन सम एखाद्या परीक्षेत तुम नपास झाला अपयश आलं तर त्यामुळे माझं प्रेम कमी झालं याच्यात काही नाही ठीक आहे तू बघून घे पुढचं पुढे मी आहे मागे एखाद वर्ष इकडे तिकडे होईल काय फरक पडतो आपलं आयुष्य एवढं मोठं आहे ना अपयश हे रिचवायचं कसं हे आपल्याकडे शिकवलं जात नाही आणि ते स्वतःच शिकावं लागतं त्याच्यासाठी थोडस अपयश येणं हे फार चांगलं असतं म्हणजे धडपडलं पडलं तरी पुन्हा उठून खरी गोष्ट आहे अपयशापासून आपण घाबरायला नाही पाहिजे की एखाद्या परीक्षेत कमी मार्क मिळाल ना तर दॅट्स द बेस्ट थिंग दॅट कॅन हॅपन टू यू आय एम टेलिंग यू कारण काय की जर का तुम्ही युनिव्हर्सिटीत असताना शिक्षण क्षेत्रात असताना तुम्ही जर का नापास झालात यु नो देर इज नो अदर थिंग दॅट कॅन बेनिफिट यू कारण देर इज नथिंग ऍट रिस्क देर समजलं ना कारण रिअल लाईफ मध्ये म्हणजे तुमचं जे आयुष्य आहे त्याच्यामध्ये कुठे एखादं फेल्युअर आलं जर का तुम्हाला अपयश हाताळता नाही आलं तर त्याचे खूप परिणाम होऊ शकतात जसे आपण आत्ता आजच्या जगामध्ये बघतोय इतके लोक सुईसाईड करतायत हे कशामुळे होत Hmm. कदाचित त्यांना सदैव आयुष्यभर इतकं यश मिळालंय पण hmm. कुठेतरी एक ठिणगी पडली आणि त्यांचा वणवा झाला हे असं होऊ शकतं आणि प्रत्येक गोष्टीत काय आहे की आपण आता सोशल मीडिया इतका हे झालंय की hmm. प्रत्येक गोष्टीवरती सगळे लोक उपदेश करायला टपलेले असतात hmm. 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 तर त्याचाही एक निगेटिव्ह परिणाम होतोय मुलांवरती hmm. हे सर्वसाधारणपणे तुम्ही आता जे सांगितलं आपण की पालकांचं मुलांवरती खूप जास्त लक्ष किंवा मुलांना एक प्रोटेक्टेड एनवायरमेंट सतत देत राहणं की सुरक्षित वातावरणामध्ये मुलांना वाढवायचं किंवा अपयश न पचवणं या सगळ्या ज्या गोष्टी आहेत तर या सगळ्या पार्श्वभूमीचा आणि वाईज या उपक्रमाचा कसा काय संबंध जोडता येईल माझा अनुभव सांगतो तुम्हाला काय झाला याच्यामध्ये आणि आपण म्हणतो की पॅन्डेमिक हे आता जे लॉकडाऊन वगैरे या गोष्टी झाल्या त्याचा मलाही थोडासा फायदा झाला आता म्हणू नये असं पण पँडेमिकच्यामुळे मी थोडा वेगळा विचार करायला लागलो आणि माझं थोडं वेगळ्या गोष्टींमध्ये मी भाग घ्यायला लागलो एक अशी गोष्ट झाली की माझा एक पीएचडी स्टुडंट आहे सुमित खालापुरे म्हणून त्याने तुम्हाला जवाहर नवोदय विद्यालयाविषयी सांगितलं बरोबर ना नवोदय विद्यालय हा मला माहिती नव्हता त्या विद्यालयातल्या मुलींना म्हणजे तुम्ही लेक्चर देऊ शकाल का वगैरे मुख्याध्यापकांनी विनवणी केली की तुम्ही असं असं करा म्हणजे फायदा होईल ठीक आहे करूया ना काय हरकत नाही फक्त माझ्या काही कंडिशन्स आहेत तर मी सांगितलं की पहिली गोष्ट त्याच्यामध्ये कोणतेही शिक्षक नाही पाहिजे पालक नाही पाहिजे फक्त मुली पाहिजेत स्पेसिफिकली या मुलींसाठी कार्यक्रम होता मला वाटतं त्याचं नाव विज्ञान ज्योती असं काही असा एक भारत सरकारचा प्रोग्राम आहे तर त्याच्यासाठी त्यांनी मला इन्व्हाइट केलं होतं कारण पालक काय असतात की ते मुलांना बोलूच देत कुठे ते मला झेपत नाही अजिबात तर मी त्यांना म्हटलं की हे हे माझ्या कंडिशन्स आहेत आणि या मुलींनी सगळ्यांनी मला सर्टन माहिती द्यायला पाहिजे की कारण मी त्याच्यावर थोडा विचार करून त्यांना सांगू शकेन की काय करावं वगैरे मुद्दा असा होता की करिअर गायडन्स वगैरे हो काहीतरी तुम्ही द्याल का साधारण एक कल्पना असते की एक आय आय प्रोफेसर आहे म्हणजे त्याला कळत या गोष्टीमधलं आणि सगळ्यांचा व्हिडिओ ऑन पाहिजे सगळ्यांना मला बोलता यायला पाहिजे हे माझी कंडिशन आहे तर ते म्हणाले ठीक आहे चांगलं आहे ना उत्तम असं म्हणून मग तो कार्यक्रम म्हणलं मी एक तीस चाळीस मिनिटं बोलेन आणि मग जनरली मला मुलांकडनं एक प्रश्न विचारायला पाहिजे असं माझी एक पद्धत आहे अशी ह्या कार्यक्रमामध्ये जवळजवळ एक तीस मिनिटं मी त्यांना साधारण रूपरेषा दिली की जनरल असंच माझे थोडेसे आक्रमक विचार असतात माझा उद्देश या सगळ्यां गोष्टींमध्ये मुलांमध्ये जाऊन एकच असतो की आय वॉन्ट टू मेक यू अनकम्फर्टेबल हुँ? बर अनकम्फर्टेबल इन द सेन्स की तुम्हाला थोडस डिस्टर्ब व्हायला पाहिजे या माणसाशी बोलल्यानंतर थोडस माझं स्थान जरा ढचमळत आहे मला थोडासा विचार करायला लागला पाहिजे अस्वस्थ वाटलं पाहिजे आणि विचारासाठी प्रवृत्त व्हायला हा काहीतरी वाय माय हियर व्हॉट एम माय डुईंग का करतोय मी हे सगळं मला स्वतःला काय करायचंय हे तुम्हाला स्वतःला समजायला पाहिजे आणि तसं एक थोडस एक मुलींशी संवाद झाला आणि नव्वद मुली होत्या त्याच्यामध्ये इंटरेस्टिंगली साईड नोट या प्रत्येक मुली या सगळ्या ग्रामीण भागातल्या मुली होत्या सो so, त्या संभाषणामध्ये नंतर जे काही झालं त्याच्यामध्ये माझ्या आतमध्ये वणवा ला लागला की त्या मुलींचे प्रश्न इतके हे होते की इतके डीप होते त्यांनी माझ्याशी इतकं सगळं सांगितलं त्यांनी मला त्यांच्या आयुष्यात काय मोकळे कोणी अतिशय कारण काय कोणी नव्हतं आणि हा कार्यक्रम तीन तास चालला ग्रामीण भागामध्ये भारतातल्या ज्या मुली आहेत त्यांच्यामध्ये खूप टॅलेंट आहे आणि दे आर सो आर्टिक्युलेट मी हल्लो असं म्हणायला हरकत नाही त्यांचे प्रश्न ऐकून की त्यांनी मला खूप विचार करायला प्रवृत्त केलं की व्हॉट कॅन आय डू टू मेक अ चेंज मी स्त्री आणि पुरुष यांच्याकडे एकदम इक्वल दृष्टीने बघतो मला ते समान हा म्हणजे मी प्रत्येकाला अनकम्फर्टेबल करायला प्रश्न काय विचारतो की तुझं स्वप्न काय तुला काय बनायचंय आणि काय होतं की त्यांच्या ज्या झेपा असतात त्या पुढे पुढे जातच नाहीत त्या फक्त इकडून तिकडे पडत आहेत mm -hmm. की जर mm -hmm. no mm -hmm. का तुमचं स्वप्नच इतकं लिमिटेड असेल तर तुम्ही जाऊच नाही शकत अनलेस यू ड्रीम बिग यू विल नॉट मेक इट हॅपन नो मॅटर हा मच यू ट्राय तर ते एक मला खूप जाणवलं त्या गोष्टींमध्ये की काही लोकांना फक्त म्हणजे काय म्हणतात आयटी मध्ये जायचं होतं त्यांना आयटी म्हणजे काय एक्झॅक्टली त्याला काहीच कल्पना नाहीये की जाऊन फक्त कंप्युटर बडवायचं आहे बस म्हणजे त्याच्यामध्ये आपण काही आणू शकतो काहीतरी नवीन करू शकतो नथिंग रॉंग इन वर्किंग इन आय टी एरिया त्याच्यामुळे आपल्याला भारताला इतका रोजगार मिळाला ही चांगली गोष्ट आहे तुम्ही जर का बघाल ना की आता माझी शाळाच धरली मी पुरंदरे हायस्कूलमध्ये होतो मुलूंडच्या तर आमच्याबरोबर पन्नास टक्के मुली होती आणि पन्नास टक्के मुलं होते सगळं इक्वल डिस्ट्रीब्युशन चाललेलं होतं सगळीकडे त्याच्यानंतर जेव्हा आपण सायन्स इंजिनिअरिंग टेक्नॉलॉजी या विषयांमध्ये जातो तेव्हा ते प्रमाण कमी होत जातं आणि एक सोशल कंडिशनिंग इथे येत कि नर्सिंग मध्ये तुम्हाला बॉईज कमी दिसतील मुलीच जास्त दिसतील राईट आणि ह्या मुलींशी बोलल्यानंतर मला साधारण कळलं की एक कल्पना मूळ धरू लागली माझ्या डोक्यामध्ये की अरे यांनी तर जग बघितलेलंच नाहीये यांना तर हे माहितीच नाहीये आणि ह्यांना असं वाटतंय की आपल्याला काही जमणारच नाहीये एक मर्यादित विश्व झालेलं आहे आणि ते ओलांडून पुढे जाण्याचं म्हणजे तुम्ही म्हणताय तसं मोठं स्वप्न पाहण्यासाठी त्यांना मुळात उद्युक्तच केलं जात नाही एक्झॅक्टली तसं वातावरण मिळत नाही जवाहर नवोदय विद्यालय मैसूर मधल्या एका छोट्याशा गावातल्या मुलींशी तुम्ही हा ऑनलाईन संवाद साधला होता आणि नंतर तिथे तुम्ही प्रत्यक्ष त्यांना भेटूनही आलात मी आणि माझी बायको सरिता दोघेही गेलो होतो तर त्यांनी आमचं इतकं शाहरुख खान विजिट करतोय असं त्यांनी आम्हाला <laughs> स्वागत केलं त्यांनी आणि मग आम्ही त्यांच्याशी बोललो मुलींनी इतके प्रश्न विचारले आम्हाला दोघांनाही आणि मग त्याच्यातनं ही कल्पना थोडी मूळ धरू लागली की आपण काहीतरी करायला पाहिजे अशा सिलेक्ट ग्रामीण भागातल्या मुलींना hmm. आपण आय आय मध्ये बोलूया बर असा एक कार्यक्रम डिझाईन करायचा होता आणि मग माझ्या मा लॅब मधले मा माझे स्टुडंट्स आहेत आयट्रिपली ही एक ऑर्गनायझेशन आहे इन्स्टिट्यूट ऑफ इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियर्स आणि ज्याचा मी सभासद आहे गेली तीस वर्ष त्याचे बोर्ड ऑफ गव्हर्नर आम्हाला भेटायला आले होते आय आय टी बॉम्बेला तर त्यांच्यासमोर मी ही कल्पना मांडली आणि त्यांनी एकदम उचलून धरली मग आम्ही दोघांनी त्याचं प्रेझेंटेशन मध्ये जेव्हा बोर्ड ऑफ गव्हर्नरची मीटिंग चालू होती तेव्हा तिकडे केलं त्यांचं नाव आहे राजीव जोशी But... ते पण खूप छान काम करतात तिकडे मध्ये आणि त्यांनी खूप मला प्रोत्साहन दिलं तिथे त्यांनी जेव्हा प्रेझेंटेशन केलं तर तेव्हा जनरली ह्या फंडिंग हा प्रकार जो असतो तो mm. अगदी छोट्या प्रमाणात फंडिंग असतं ह्या प्रकार त्यांनी एकदम म्हणजे खूप मोठ्या प्रकारचं फंडिंग आम्हाला मिळालं तिकडे आणि इंटरेस्टिंग गोष्ट अशी झाली त्यावेळी आम्ही जेव्हा प्रेझेंटेशन करत होतो तेव्हा तिकडे दुसऱ्या देशातली लोक जे आले होते ते म्हणाले अरे हे आम्हाला पण करायचंय बरं का आमच्या देशात पण करायचंय तर म्हणलं थोडासा वेळ द्या आम्ही एक फॉर्म्युला सा तयार करतोय आणि साधारण एक असा साचा तयार करतोय की जो तुम्हाला रिपीट करता येईल सगळीकडे पण मग या मुलींची निवड कशी केली गेली म्हणजे त्याची प्रक्रिया काय होती नेमकी तर मग मी आमचे मधुसूदन सर आहेत त्यांना बोललो नंतर त्यांनी मला कमिशनर गोपाल म्हणून एक आहेत त्यांच्याशी माझे बऱ्याच गप्पा झाल्या नंतर दिल्लीमध्ये कमिशनर आहेत एज्युकेशनची त्यांच्याकडे पण थोडी प्रेझेंटेशन झाली आणि असं करत करत शेवटी आम्ही पुण्याचे एज्युकेशन कमिशनर व्यंकटेश्वरन सर म्हणून आणि रवी लाड म्हणून दोघेजण आहेत आणि आता मी असं फंडिंग वगैरे गोळा केलं होतं तेव्हा मला खूप विचार करायला लागला की अरे प्रत्येक गोष्टीसाठी मला आता झडपडावं लागेल की ह्या मुलांचं तिकीट काढायचं त्यांना इथे आणायचं त्यांची राहायची व्यवस्था करायची व्यंकटेश्वरन सर आणि लाड सर तर त्यांनी मला एक छान सांगितलं बरं का की राजेश आय आय टीच्या आतलं सगळं तू बघ आय आय टीच्या बाहेरचं मी बघतो तू काय काळजी करू नको तर म्हटलं छान मस्त प्रत्येक शाळेतनं चार मुली पाहिजेत महाराष्ट्रामध्ये छत्तीस शाळा आहेत आणि या सगळ्या गावागावामध्ये आहेत बरं का नवोदय विद्यालय नववीतल्या मुली पाहिजेत आणि जर का महिला शिक्षक त्या यायला पाहिजेत सायन्स आणि मॅथ मधल्या But... बरं असं करत आपण एक साधारण एकशे साठ एकशे सत्तर मुलांना आम्ही हॅन्डल करू शकतो तर त्यांनी एक आयडिया दिली म्हटलं राजेश आपण नेहमी टॉप जे स्टुडंट्स असतात ना त्यांना सगळीकडे ऑपॉर्च्युनिटीज मिळतात या ज्या बॉर्डर लाईन केसेस ज्या आहेत त्यांना आपण बोलवू शकतो का हा त्यांचा डिसिजन होता बरं का म्हटलं तुम्ही जे कराल ते मला मान्य आहे तेव्हा मला थोडंसं वाटलं की अरे हे वर्कशॉप कसं होईल त्यांना म्हणजे इंटरेस्ट तरी वाटेल का एक थोडीशी भीती होती मला पण माझ्या मते इट वॉज वन ऑफ द बेस्ट डिसिजन त्यांनी कसं आहे की गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशनमध्ये एक पत्रक काढलं का सगळं जण लाईनमध्ये सगळ्या गोष्टी करतात ना तर तसं ते खूप छान झालं की त्यांनी सगळ्या मुलींची निवड केली त्या मुली आल्या आमच्याकडे आय आय टीमध्ये आमचे डिरेक्टर सगळ्यांनी ही कल्पना उचलून धरली आणि एक प्रायव्हेट कंपनी टेक्निमॉन म्हणून त्यांनी सुद्धा फंडिंग ऑफर केलं आम्हाला त्यामुळे थोडासा कार्यक्रम वेगळ्या ठिकाणी गेला कारण ही जी कंपनी आहे ती भारतामध्ये नाही आहे ती इटलीची कंपनी आहे तर त्यांच्या जे बिहार ओरिसा या ठिकाणी जे प्लान्ट आहेत तिथे एक नक्सलाईट अफेक्टेड एरिया आहे तर तिथल्या मुली त्यांना आणायच्या होत्या म्हणजे ठीक आहे चालेल चांगली गोष्ट आहे सो त्या मुली पण आल्या पण हे सगळं शेवटच्या क्षणाला झालं आमचं जेव्हा सेटअप झालं होतं मला हिंदीत ना अख्खा कार्यक्रम करायला लागला होता आणि हिंदी माझं थोडं तोडक मोडकं आहे तर हे सगळं झालं जमून आलं आता कार्यक्रमात झालं काय कार्यक्रम असा करायचा होता की त्याच्यामध्ये तुम्ही सकाळपासून संध्याकाळपर्यंत अतिशय बिझी राहायला पाहिजे तुम्हाला दुसरं काही करायला वेळ मिळाला नाही पाहिजे म्हणजे नुसतं फक्त हॅन्डज ऑन काम करून काही चालणार नाही तर सकाळच्या वेळामध्ये मला अशा काही अतिथी बोलवायचे होते आणि ज्या स्त्रियांनी ज्या महिलांनी आपले पायातले दोरखंड कापून काहीतरी केले अशांचा मी शोध घेत होतो बराच हा तर त्या सगळ्या मला सापडल्या खूप कष्ट करावे लागले महिला वेगवेगळ्या क्षेत्रात चांगली कामगिरी केली के के अशा मला पाहिजे होत्या कारण त्या माझ्या स्फूर्तीस्थान होत्या मुलींसाठी तर त्यांना मला इथे आणायचं होतं त्या सगळ्या ह्याच्यामध्ये मीच एक बॉय होतो बरं का बाकी सगळ्या मुलीच होत्या त्याच्यामध्ये हे मुद्दाम केलं होतं मी कारण इट वॉज बाय डिझाईन आणि त्या मुलींनी स्वतःहून काहीतरी आतून काहीतरी बोलायला पाहिजे विचारायला पाहिजे हा एक माझा त्याचाच उद्देश होता आणि मी होतो कारण त्यांना मी माहितीये कारण आम्ही बऱ्याचदा या मुलींच्या बरोबर मी संवाद साधला कार्यक्रम व्हायच्या आधी म्हणजे वर्कशॉप व्हायच्या आधी पण प्रत्यक्ष वर्कशॉप कधी झालं तर वर्कशॉप हे झालं मी ठरवलं होतं मेचा शेवटचा आठवडा कारण त्यावेळी आय आय टी मध्ये स्टुडंट्स जास्त नसतात म्हणून मला त्यांना हॉस्टेल अकॉमोडेशन हे सगळं मेकॅनिक्स फार मोठा प्रकार आता ते मला सगळं जमून गेलं मे दोन हजार तेवीस मध्ये एक आठवड्याभराची ही कार्यशाळा आपण मुलींसाठी घेतली गावोगाव वर्षाच्या मुली होत्या आणि महाराष्ट्रातल्या अधिक होत्या त्याच्यामध्ये पण मग यांच्यासाठी तु ज्यांना तुम्ही स्फूर्ती स्थानं म्हणून निवडलं होतं त्या महिला कोण कोण होत्या आणि त्यांच्याशी कसा संवाद झाला ती खूपच इंटरेस्टिंग गोष्ट आहे या शोधाच्या प्रकारामध्ये मी बरंच काही काही शिकलो अशा काही महिला आणायच्या होत्या की दे विल लाईट फायर इन यू सगळ्यात पहिल्या ज्या आहेत सविताई डकले म्हणून तर त्या माझ्यासाठी खूप मोठ्या स्फूर्ती स्थान आहेत तुमचा विश्वास नाही बसणार पण मी मागच्याच आठवड्यात जाऊन त्यांना त्यांच्या शेतावर जाऊन भेटून आलं तर शी इज अ फार्मर बरं का आणि त्या दहावी नापास आहेत अँड शी इज व्हेरी प्राऊड ऑफ इट आणि मी त्यांच्याशी बोललो फोनवरती आणि त्या शेतातून त्यांनी माझ्याशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगवरती बोलल्या वगैरे आणि त्यांनी यायला म्हणजे राजेश मी तिकडे येऊन मी काय करणार वगैरे बाकीचं मी बघून घेतो आणि त्या तिकडून पहिल्यांदा संभाजीनगरच्या जवळ एक गाव आहे पेंडगाव म्हणून तिथे त्यांचं शेत आहे खूप मोठं काम करतायत त्या सगळ्या तर त्या आल्या आणि त्यांनी बोलायला सुरुवात केली आधी तर म्हणजे तुम्ही बघितलं त्यांच्याकडे तर म्हणजे गावाकडची एक महिला म्हणून तुम्ही तुमचा विश्वास नाही बसणार त्यांच्यावरती पण त्या एकदा बोलायला लागल्या तर म्हणजे त्यांनी इतकी त्यांची स्वतःची गोष्ट आहे ती सांगितली त्यांच्याबरोबर काय काय झालं काय काय गोष्टी झाल्या आणि त्यातना त्या ते कशा बाहेर आल्या त्यांच्यामध्ये इतका जर का अंगार असू शकतो परिस्थितीला तिच्यावर मात करून पुढे येऊन आता त्यांचे जवळजवळ एक वन मिलियन फॉलोअर्स आहे आणि त्यांना ते शिक्षण देत आहेत शेतीविषयी सारखं सा सोशल मीडियामधनं काम करत आहेत आणि खूपच छान काम करत आहेत मी आणि माझं काम एवढंच धरून नाही चाललं बाकीच्या लोकांना पण ते काहीतरी हलवत आहेत तिकडच्या आजूबाजूच्या पंचक्रोशीतल्या ज्या बायका आहेत त्यांचे ग्रुप्स फॉर्म करून त्यांना कसं शिक्षण द्यायचं आणि ह्या सगळ्या गोष्टींमध्ये ते खूप काम करत तर त्यांना मी बोलवलं आणि माझं काम तिकडेच झालं खरं तर म्हणलं तर त्यांनी जी स्वतःची एक गोष्ट सांगितली बऱ्याच ठिकाणी मला असं आढळलं की मुलींच्या डोळ्यात पाणी आलं होतं बऱ्याचदा तुम्ही करू शकता तर आम्ही का नाही करू शकत असं एक त्याच्यामध्ये हे होतं एक ठिणगी पडली मला एक असं फायटर पायलट आणायचा होता मग मी शोधत होतो सगळीकडे तर स्नेहा कुलकर्णी म्हणून शी इज अ विंग कमांडर इन एअरफोर्स तर त्यांनी त्यांचं मनोगत सांगितलं तर त्यांची इंटरेस्टिंग गोष्ट आहे म्हणजे त्यांचं स्वप्न काय होतं की आपण एक गँगस्टर बनावं कारण गँगस्टर कमांड्स रिस्पेक्ट राईट तर ते खूप मुलींना एकदम चिकटल्या त्यामुळे अगदी पण हळूहळू आयुष्याच्या प्रवासामध्ये त्या शेवटी मधल्या पायलट झाल्या तर त्यांचा अनुभव मुलींसाठी खूपच की ऐकून त्यांचं इतकं बरं वाटलं की अरे हे ही होऊ शकतं एक सायकोलॉजी हा विषय जो आहे तो आपण खूप एक टॅबू म्हणून टाळतो सगळीकडे तर तो मला आणायचा होता मी माझ्या स्वतःच्या आयुष्यामध्ये पण काही अनुभव घेतले त्याच्याविषयी तर त्यामुळे मला खूप असं वाटत होतं की याच्याविषयी बोललं जावं तर डॉक्टर मिनल जोशी म्हणून आहेत तर त्या पौगंडावस्थेतल्या मुलींच्या ज्या काही समस्या आहेत त्या सोडवायचा प्रयत्न करतात तर त्यांनी येऊन त्यांना बऱ्याच सगळ्या गोष्टी सांगितल्या आणि या विषयामध्ये कसं आहे की जेवढं ज्ञान तुम्हाला मिळेल ना तेवढं असणं चांगलं आहे पण पर... पटकन त्याचा काय म्हणत ना निष्कर्ष काढू नये आपण सगळ्या गोष्टींमध्ये कारण काय होतं की आपण ओव्हर थिंकिंग केलं ना, ना तर प्रत्येकाला वाटतं की आपल्याला हा आजार आहे असं व्हायला नको तर ते एक महत्त्वाचं होतं ह्याच्याविषयी मोकळेपणाने बोलणं खूप महत्वाचं होतं आणि त्याच्यामध्ये काय होतं की हे सगळे कार्यक्रम जे होते ना तर तुम्ही फक्त अर्धा तास बोलायचं आणि बाकी सगळे प्रश्नोत्तर आणि एकशे साठ मुली विचार करा आणि ते लाईनमध्ये प्रश्न विचारायचे आणि एक असे प्रश्न असायचे ना की आपल्याला पण कठीण आहे असं वाटायचं आणि त्याच्यामध्ये दिसून काय आलं की ह्या गावातल्या मुली इतक्या हुशार आहेत हा इतकी सुंदर पर्सनॅलिटी आहे त्यांची आणि हे सगळं वेस्ट होत आहे आपल्याकडे खरं तर तर ते एक मला प्रकर्षाने जाणवायला लागलं ला की अरे यांना आपण असं सोडून द्यायला नाही पाहिजे आपण काहीतरी करत राहायला पाहिजे यांच्याबरोबर नंतर मुग्धा बेलवलकर रुया कॉलेजमध्ये आहे तिथे पी एच डी करते तर तिने एक साधे साधे एक मायक्रोबायोलॉजी त्या विषयामधले एक्सपेरिमेंट्स करून दाखवले मुलींना की जिथे तुम्हाला असं पटकन काहीतरी दिसेल त्या छोट्याशा ह्याच्यामध्ये आणि काय असतं की सगळ्यांना थोडंसं एक काय म्हणा ना प्रात्यक्षिक दिल्यानंतर जे तयार होतं ना तुमच्या डोक्यामध्ये त्याला कल्पना ना नाही करू शकतो मी थोडक्यात सांगतो म्हणजे मी जेव्हा लहान होतो नववीमध्ये आमची एक निवड झाली होती त्याच्यामध्ये गेलो होतो तर तिथल्या प्रोफेसरांनी आमच्या टेबला समोर एक असं बर्णीमध्ये हृदय आणि मेंदू खरोखरच आणून ठेवला आणि मग मी त्याला हात लावून वगैरे बघितला दाबून वगैरे बघितलं अँड दॅट्स अन एक्सपिरियन्स मी आता बोलतोय तुमच्याशी पण तो माझ्या डोक्यामध्ये कोरलेला आहे अगदी की तुम्ही कधीच विसरू शकत नाही तर तसं मला एक करायचं होतं त्याच्यामध्ये तिसऱ्या दिवशी तर एकदम वेगळंच होतं की त्याच्यामध्ये मनीषा गिरी या आल्या होत्या आणि त्या म्हणजे शी इज वन ऑफ द टॉप थर्टी टीचर्स इन इंडिया प्रायमरी एज्युकेशनमध्ये त्यांची निवड झालेली आहे त्यांची जी गोष्ट होती त्यांचा जो प्रवास होता आयुष्याचा तो अतिशय म्हणजे बापरे मी विचार पण नाही करू शकत की असं होऊ शकतं की प्रत्येक ठिकाणी त्यांना असं कॉम्प्रोमाइज करावं लागलं ला की घराकडे जायचं का आपल्या करिअरकडे जायचं दोन वेळा असं झालं की त्यांना करिअरला सोडावं लागलं घरासाठी तिसऱ्या वेळेला त्यांनी सांगितलं की आता काही नाही आता मी माझ्या मुलाला घेऊन बाहेर पडणार आणि आणि केलं त्यांनी शी मला मुलींना फक्त दाखवायचं होतं हे होऊ शकतं कळलं ना तर त्यांचा जो अनुभव त्यांनी सांगितला तर त्याच्यामध्ये पण मुलांना एकदम कळून आलं की अरे hmm. हे होऊ शकतं आणि ह्याच्यात नाही आपण पुढे बजावू शकतो आणि काहीतरी आपलं एक स्थान मिळवू शकतं चौथ्या ज्या होत्या त्या शिवगंगा तर त्या मॅथ विजर्ड होत्या लहानपणापासून त्यांना गती होती त्याच्यामध्ये गणितामध्ये पण त्यांच्या बाबतीत काय झालं की म्हणजे आई वडील नव्हते त्यांना आणि भावाने अशी कंडिशन घातली तू ज्या दिवशी तू काय होणार त्या दिवशी मी तुझं लग्न लावून देणार बर असं सगळं होतं बरं का त्यांना चप्पल नव्हती घालायला पायामध्ये आता त्या प्रोफेसर आहेत इथे पुण्यामध्ये आणि ए आय एम एल कम्प्युटर सायन्समध्ये शिकवतात पण त्यांची जी एक स्वतःचा संघर्ष होता तो त्यांनी मुलींसमोर मांडला म्हणजे शिक्षणासाठी त्यांना करावं किती धडपड करा आणि धडपड धडपड या पुढच्या दिवशी एक आम्ही खूप कठीण प्रसंग माझ्या दृष्टीने थोडासा की कसं काय मी कसं काय बोलेन वगैरे तर हा एक मेनस्ट्रुएशन मासिक पाळीचा हा मासिक पाळीचा जो विषय आहे आपण कोणी बोलत नाही मी वेगळ्या वातावरणात वाढलेलं आहे आणि माझी मुलं वेगळ्या वातावरणात वाढली त्यामुळे आम्हाला असं काही नैसर्गिक क्रिया म्हणून आम्ही त्याच्याकडे बघतो पण ह्या मुलींच्या बाबतीमध्ये ते मला एक थोडासा तो बघायचं होतं हा संकोच असतो तर तो जर एक बघायचा होता की आपण याच्यात काही करू शकतो का, का। या मुलींना आपण त्याच्यामध्ये फ्री करू शकतो का तर दोन प्रोफेसर्स आल्या होत्या ज्यांनी या विषयांमध्ये काम केलेलं आहे रिसर्च केलेलं आहे संध्या आणि सुप्रिया या दोघींनी त्या मुलींशी संवाद साधला आणि त्यांनी एकदम हसत खेळत खेड़, खेळीमेळीच्या वातावरणात त्याविषयी बोलणं झालं एखाद दोन व्हिडिओ दाखवले हे जस्ट एक निमित्त होतं की एक सुरुवात करून दिली आणि मग त्याच्यानंतर मुलींचे प्रश्न आले त्यांनी खूप सगळे विचारले त्यांना मासिक पाळी रिलेटेड एक जे डिस्कशन झालं त्याच्यानंतरची एक खूप इंटरेस्टिंग असा मी आली होती तर मी खूप शोधत होतो की मला कोणीतरी असं पाहिजे होत की ज्यांनी पुरुषांच्या राज्यात एक स्वतःची मोहर म्हणजे एक स्वतःचं स्थान निमित्त केलं आणि मी न्यूरोसर्जनकडे बघत होतो मला शोधायचं होतं आणि मला कुठेही सापडत नव्हतं की किती जंग जंग पछाडलं असं झालं आणि मग असंच सहज एका डिस्कशनमध्ये मला सापडल्या आणि झेहरा सापडली मला आता त्या आ, सेफी हॉस्पिटलमध्ये न्यूरोसर्जन आहेत आणि खूप वर्ष काम केलेलं आहे आणि खूप चांगलं काम केलंय त्या स्वतः मुस्लिम आहेत आणि त्यांचा अनुभव तर अगदी चित्तथरारक होता की या छोट्याशा राजस्थानमधल्या कम्युनिटीतना पुढे येऊन त्यांना काय काय कठीण प्रसंग झेलावे लागले त्यांच्या आयुष्यामध्ये स्वप्न बघणं ठीक आहे पण आपण इकडून तिथे बेबी स्टेप्स घेऊन कशा जायचं आहेत ते एक आपल्याला बघायला पाहिजे तो विचार कोणी करायला तयार नाही जिथे आपल्याला कष्ट पडतील ते कोणाला करायचं नसतं मला व्हायचंय मला अमिताभ बच्चन व्हायचंय मला सचिन तेंडुलकर व्हायचंय पण त्याच्यामागे किती कष्ट करावे लागतात ते तुम्ही करायला तयार आहात का दहा mm हजार -hmm. तास घालायला लागतात तेव्हा तुम्ही स्वतःची एक ओळख निर्माण करू शकता जगामध्ये mm -hmm. कुठेतरी पाच टक्के लोकांमध्ये यायचं असेल तर त्याच्यासाठी दहा हजार तास घेतले पाहिजेत तुम्हाला जर का चांगलं संगीतामध्ये काहीतरी ज्ञान मिळवायचे तुम्हाला क्लासिकल म्युझिशियन म्हणायचे आर यू विलिंग टू स्पेंड टेन आवर्स अ डे फॉर वन इयर फॉर नेक्स्ट टेन इयर्स धॅन यू कॅन गेट दॅट तर ते एक कष्ट घेण्याची जी एक आपल्याला एक काय ना व्यसन लावायला लागतं थोडंसं तर झेराची गोष्ट खूप सुंदर झाली तिने तिचा प्रवास सांगितला आणि तिने काय केलं त्यांच्या मागे मी खूप हट्ट धरला होता की तुम्ही मेंदू आणायला पाहिजे बरोबर कारण ती स्वतः न्यूरोसर्जन आहे त्यामुळे राजेश मला जमत नाहीये कारण मला ते परमिशन वगैरे घ्यायला लागतील पण मग मी येऊन तिथे हो एक सर्जरी दाखवते वगैरे मग त्यांनी एक अॅक्च्युली लाईव्ह सर्जरी दाखवली मुलांना की ही कशी होते आणि लाईव्ह कॉमेंट्री दिली त्या मुलींसाठी एक वेगळं जग तुम्ही तयार केलं असं तर हे सगळं झालं आणि शेवटची जी आमची अतिथी होती तिच्याविषयी सांगितलं म्हणजे ती एक वेगळीच होती व्हॅलेंटिना म्हणून तर व्हॅलेंटिना ती इटलीतली आहे आणि ह्या कार्यक्रमासाठी ती स्वतः इटलीतून स्वतः आली तिला म्हणजे टेक्निमॉन्ट या कंपनीमध्ये ती काम करते तिथे सीएसआर जे डिपार्टमेंट तिकडे काम करते तिचा खूप जवळचा विषय होता तर स्वतः येऊन तिने स्वतःविषयी माहिती सांगितली आणि मुलांना एक वेगळं आकर्षण असतं की परदेशात काय चालतंय तर तिचं जग वेगळं आहे पण तिने स्वतःची फॅमिली कुटुंबातले सदस्य हो, त्यांची ओळख करून देणं वगैरे हो आणि सामाजिक जबाबदारी कशी हो। पण इट वॉज मोर ऑफ अ दाखवायचं की काय हां म्हणजे असं इथे आयुष्य चालतंय इथल्या मुलींचं आयुष्य असं आहे हे सगळं सकाळी झालं त्याच्यानंतर लंच वगैरे सगळ्यांनी बरोबर करायचा आणि दुपारच्या वेळी सगळे बिझी होते सकाळच्या सत्रामध्ये सर्वसाधारण मुलींसाठी एक रोल मॉडेल जी होती त्या सगळ्या जणींनी आपापली कहाणी मुलींना सांगितली आणि त्यावर प्रश्नोत्तर झाली दुपारच्या सत्रामध्ये काय कार्यक्रम होता कसं स्वरूप होतं त्याचं माझा उद्देश असा होता की आपण काहीही करू शकतो हा त्यांना एक मला कॉन्फिडन्स द्यायचा होता कळलं ना की आता समजा मी तुम्हाला सांगितलं आता तुला सांगितलं आता मी आता धरतो हो, नेहाला तुला सांगितलं की तू ड्रोन बनवून फिरू शकते का तुझं काय आहे काय म्हणतेस तू सांग मला <laughs> शकते का सांग कठीण वाटतं कठीण वाटतंय ना पण तेवढंच कठीण वाटलं ना आणि त्यांनी तर ड्रोन म्हणजे स्पेलिंग पासून सुरुवात होती राईट तर मला काय करायचं होतं की तुम्ही एक आपण छोटा लाईट बल्ब पासून सुरुवात करूया दिवा तो कसा चालतो ते बघूया त्याचं साधारण शिक्षण त्यांना शाळेत दिलेलं असतं तर त्याच्यापासून आम्ही सुरुवात केली आणि हे सगळं आमच्या लॅबमध्ये आमची आयकिएस लॅब आहे तिकडे आम्ही डिझाईन करत होतो जवळजवळ एक वर्ष आम्ही डिझाईन करतोय एक गोष्ट की एक्सपेरिमेंट स्वतः करणं आणि ते अशा रीतीने डिझाईन करणं की काहीही न बिघडता मुलं करू शकतील आणि समजू शकतील त्याच्यामध्ये खूप फरक आहे त्यामुळे खूप वेळ घालवा लागतो तर तसं माझे स्टुडंट त्यांनी सगळ्यांनी मिळून आम्ही हे तयार करत होतो गोष्टी लाईट पासून आम्ही सुरुवात केली आणि दुसऱ्या दिवशी त्यांनी स्वतःचा रेडिओ बनवला आकाशवाणीचा तुम्ही ऐकू शकता त्याच्यावर बरोबर का हा, तर त्यांनी स्वतः म्हणजे रेडिओ बनवला म्हणजे काय की सगळे छोटे छोटे कंपोनंट्स होते आणि मग त्यांना आम्ही सांगितले की आता हे असं बनवायचं असं हे लावायचं असं हे लावायचं जोडायचं मग आता हे असं होत आहे असं करत करत त्यांचा रेडिओ तयार झाला काहीतरी झालं ना आता म्हणजे एक ऐकायला मिळाल त्यांना स्वतः रेडिओवरती एफ रेडिओ विविध भारतीय असं सगळं त्यातून सुरुवात झाली त्याच्यानंतर तिसऱ्या दिवशी एक आमच्या इलेक्ट्रॉनिक्स जगामध्ये एक हे असतं की सेन्सर आणि ऍक्च्युएटर आणि मग त्याच्यामध्ये काय चालतात तर ते सगळं त्यांना आम्हाला दाखवायचं म्हणजे वेगवेगळे सेन्सर्स आहेत आता इथे हा मायक्रोफोन आहे दुसरीकडे आणखीन काही असेल आणि ते आपण इनपुट घेतो आणि मग त्याला आपण इलेक्ट्रॉनिक्स मध्ये प्रोसेसिंग करतो आणि शेवटी काहीतरी स्पीकरवरती आवाज येतो वगैरे बर, असे सगळे बरेच सगळे एक्सपेरिमेंट्स केले रेग्युलर आयुष्यामध्ये आपण वापरत असतो विचार न करता तुम्ही आर एफ आय डी कार्ड वापरता आणि दरवाजाच्या आतमध्ये येता दार ऑटोमॅटिकली उघडतो असे सगळे खूप सगळे छान छान एक्सपेरिमेंट्स आम्ही डिझाईन केले होते आमच्या स्टुडंट्सने तर ते सगळे त्यांनी केले साधी गोष्ट दाखवावी आणि आपण कनेक्टिंग द डॉट्स हे व्हायला पाहिजे की ह्याच्यातून तिकडे कनेक्शन व्हायला पाहिजे ते जर का झालं नाही तर सगळं फेल्युअर आहे मोस्ट ऑफ द शिक्षण आपलं असं होतं की एक एक्सपेरिमेंट करतो पण त्याचं पुढे काय कनेक्शन ते कळत नाही मग आपण रोट म्हणून ते एक्सपिरिमेंट करत बसतो लॅबमध्ये सुद्धा आपण काहीतरी होतं पण आता तुम्ही केमिस्ट्रीमध्ये काय एक्सपेरिमेंट केलं पण त्याच्यानंतर त्याचं पुढे कुठे कनेक्शन होते ते सांगायला पाहिजे ते आम्ही सगळं करत होतो त्यांच्याबरोबर चौथ्या दिवशी असं होतं की आता चांद्रयान आपलं गेलंय ना तर चांद्रयान तीन जेव्हा चंद्रावर जाईल तेव्हा तिथे एक रोवर जाईल रोवर म्हणजे एक स्वयंचलित एक छोटस गाडी असते आणि हा बगी सारखी हा तर ती ह्या मुलींनी बनवली अरे वा सिंपल गोष्टी होत्या म्हणजे सगळं मेकॅनिकल इंजिनिअरिंग आला त्याच्यामध्ये आणि आम्ही असं ते त्याचं एक छान डिझाईन झालं होतं मुलांनीच केलं होतं हे सगळं मुलांनी केलं बरं का मी काही नाही केलं सत्तर मुलांनी एक हा म्हणे युनायटेड एफर्ट होता आमचा त्याच्यामध्ये पण हे डिझाईन केलं होतं आणि अशा रीतीने डिझाईन केलं की त्यांना स्वतःला हाताने बनवून ते सगळं करता येईल हे आम्ही म्हणजे काहीतरी बाजारात विकत आणलं आणि केलं असं नव्हतं होतं खूप विचार केला होता त्याच्यामध्ये आणि मग ते करून नंतर त्याला प्रोग्राम करायचं थोडासा एक थोडक्यात म्हणायचं इट मेक इट अँड प्रोग्राम इट असा एक उद्देश होता मध्ये आम्ही एक सेलफोन तोडला आणि त्यातनं आतमध्ये काय होतं बघितलं हे काही घाबरायची गरज नाही तोडू काढू शकतो आत काय बघू शकतो परत लावून चालू करू शकतो तेही त्यांना डेमॉन्स्ट्रेशन नंतर मेक इट म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी बनवल्या आणि मग त्यांना हलवायचं स्वयंचलित कसं करायचं आणि कसा विचार करायचा हे सगळं त्यांनी केलं पाचव्या दिवशी वॉज द फिनाले माझ्यासाठी खूप महत्वाचा होता जसं मी तुम्हाला म्हणलं ड्रोन तर आम्ही छोटे छोटे कंपोन्ट आणून सगळं तयार केलं होतं एका दुसऱ्या कंपनी बरोबर आम्ही काम करत होतो याच्याविषयी आणि त्याच्यामध्ये आम्ही पण आमचं डोकं घातलं होतं बरं की त्याला असं चांगलं करण्यासाठी मग ते सगळे कंपोनंट्स घेऊन त्यांनी बनवलं त्यांची ड्रोन सुटत होती सगळीकडे त्या मुली स्वतः चालवत होत्या आणि बरेच आपटले ड्रोन्स पण काही वेळानी त्यांना जमलं प्रॅक्टिस जमली करायला पण हे किती नवलायचं आहे ना की म्हणजे अगदी गावात ना ले ले मुली ना ड्रोन बनवून विच इज गोड आय ट्राय टू टेल यू की तुमच्या ज्या पायाचे जे दोरखंड कापायचा एक छोटासा प्रयत्न होता मी काही करू शकता बरं का असं काही तुम्हाला आर्ट्स अँड कॉमर्सच करायला पाहिजे नथिंग रॉंग विथ डुईंग आर्ट्स अँड कॉमर्स प्लीज असं गैरसमज नका करून घेऊ सगळ्या गोष्टी चांगल्या आहेत पण तुमच्या आवडीमुळे जा दुसऱ्याने सांगितलं म्हणून करू नका समजा तुम्हाला खरंच मला जर का आर्ट मध्ये मी खूप पॅशनेट आहे मला फक्त म्युझिक परस्यू करायचं ऑफकोर्स करावं मग कोणी फोर्स नको करू तुम्हाला पण असं नका करू की जस्ट कन्व्हिनियन्स म्हणून करू नका असं माझं मत होतं आणि मला जस्ट त्यांना एक टेस्ट द्यायची होती एक चव चाखायची होती त्यांना की आपण हे करू शकतो घडू शकतो आता याच्यानंतर मी काय चूज करेन हे माझा मामला आहे असं एक हे होतं आणि त्याच्यानंतर हे सगळं त्यांनी दुपारी केलं आणखीन एक गोष्ट गड� एक साधारण माझ्या पर्सनल गोष्टीतनं मला आढळली माझा मुलगा रुबिक्स क्यूब करतो ईशान खूप त्याच्यात म्हणजे तो पुढे आहे दहा सेकंदांमध्ये वगैरे तो सोडू शकतो भारतात त्याचा आणि असा ग्रुप वगैरे आहे तर मी त्याच्या ह्याला गेलेलो आहे बऱ्याचदा आणि तिथे पण ऐंशी मुलं असतील त्यात मे बी हाताच्या बोटावर दोन तीन मुली असतात त्याच्यामध्ये ते मला खूप डिस्टर्ब करायचं वगैरे तीनच मुली का वगैरे हा कडे मुलींचे हात तर खूप म्हणजे त्या आर्टिस्टिक असतात ते करू शकतात ते सगळं वगैरे म्हणजे ईशानला मी सांगितलं म्हणलं ईशान तुझ्याकडे एक चॅलेंज देतो की या मुलींना तू रुबिक्स क्यूब शिकू शकतो का म्हणजे तू, तू शिकू नको तुझा सगळा जो ग्रुप आहे रुबिक्स क्यूबवाला त्यांना सांग मग आम्ही त्याच्यावरती काम चालू केलं त्यांनी डिसाईड केलं एक दिवशी की हा आम्ही शिकवणार वगैरे आणि मग संध्याकाळचा जो भाग होता एक तास दररोज तो आणि त्याचे मित्र आ, हे सगळे त्यांना ट्रेनिंग द्यायचे एक तास बरं का आणि अरि इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे ह्या सगळ्या मुलींना आम्ही चांगल्या क्वालिटीचे रुबिक्स क्यूब दिले तर तिथे शिक्षक सुद्धा मागे बसले होते पंचवीस शिक्षक आले होते ते म्हणाले आम्ही काय घोडं मारलय आम्हाला पण द्या की रुबिक्स क्यूब म्हणजे हा ऑफकोर्स येतो आणि त्या ते शिक्षक सुद्धा शिकले टीचर्स सगळ्या ज्या आल्या होत्या त्यांनी ते सुद्धा करत होते रुबिक क्यूबचं कोडं सोडवायचं सोडवायचं आणि त्याच्यानंतर जवळजवळ ऑलमोस्ट सगळ्यांना सोडवता यायला लागला की पाच मिनिटं का होईना पण होत आहे रुबिक्स सोडवता येते आणि त्याच्याने जो कॉन्फिडन्स मिळतो ना तो खूप मोठा खूप मोठा कॉन्फिडन्स आहे कारण हे ट्रिव्हिल नाही आहे एवढं रुबिक शिप सोडवणं म्हणजे तुम्ही जर का स्वतःहून प्रयत्न केला पण तुम्हाला जर का कोणी शिकवलं की असं कर असं कर असं कर आणि मग शेवटी त्यांनी स्वतःच कम्पीट केलं तीस मुलींनी हा तीस मुलींमध्ये गंमत म्हणून एक हा आणि त्यातल्या बऱ्याच जणींनी केलं ते आम्ही छान मजा आली त्याच्यामध्ये ते बघून आणि मला खूप असं बरं वाटलं की अरे आता म्हणजे आपण कुठेतरी खरंच व्हायरस लावलाय यांना आणि <laughs> ते रुबिक्स क्यूब आपापला घेऊन गेल्याबरोबर असं <laughs> सगळं आपापल्या खेडेगावांमध्ये असं सगळं झालं आणि एक गोष्ट मला त्यांना सांगायची होती की सगळ्यात शेवटच्या दिवशी मुलींनी ऑर्गनाईज केलेला एक कार्यक्रम होता त्यांनी स्वतः संचालन केलेलं की ज्याच्यामध्ये आम्ही काही नाही केलं आम्ही फक्त प्रेक्षकांमध्ये बसलो होतो आणि त्यांनी सगळं छान अतिशय सुंदर प्रबोधनपर म्हणायला पाहिजे असा एक छान कार्यक्रम झाला ज्याच्यामध्ये हो आम्ही ज्यांनी सर्व आमचे कमिशनर्स आय आय टी चे एक्झिक्युटिव्ह टीम बरेच सगळे लोक ज्यांनी कोणी मला हातभार लावला त्या सगळ्यांना बोलवलं होतं आणि त्या मुलींनी स्वतःच्या हाताने एक काहीतरी आर्ट बनवलं होतं चित्र काढली होती हे काम त्यांनी रात्रीच्या वेळी केलं सगळं तर ते सगळं आम्ही त्यांना देऊन फेलिसिटेशन केलं की शाल श्रीफळ कशाला त्यापेक्षा आमची एक आठवण म्हणून एक सुंदर काहीतरी चित्र काढलेलं प्रत्येकाला प्रत्येकाला दिलं आणि मग ते कसं आहे की तुम्ही आमच्या रूममध्ये ठेवलं की तुम्हाला आमची आठवण यावी असं एक त्यांचा एक हेतू होता आणि त्यांनी त्या कार्यक्रमामध्ये सगळं झालं सगळं रॅपअप झालं पण मी त्यांना विचारलं म्हणजे जेव्हा सगळं मायक्रोफोन्स बंद झाले व्हिडिओ रेकॉर्डिंग बंद झालं त्याच्यानंतर मग मला त्यांच्याशी जरा गप्पा मारायला मिळाल्या की सगळे जण बसले होते आणि मग हिंदी मध्ये कार्यक्रम झाला तर मी म्हंटल ना सगळे जोरात ओरडले बर गा हो म्हणे मालूम आहे ना क्या वादा किया है। ते म्हणाले की शादी नाही करेंगे अच्छा इज अ नॉट मग त्यांनी केलं नाही शादी के खडे दॅट्स राईट असं तुम्ही हे घ्यायला नाही पाहिजे कारण कारण एक थोडस त्याच्यामध्ये असं बायस तयार व्हायला नको की तुम्ही असं करायचं नाही वगैरे ह्या सगळ्या नॅचरल गोष्टी आहेत कळलं म्हणे त्यांना मला काय म्हणायचं अत्यंत माहितीपूर्ण अभ्यास पूर्ण झालं त्याच वेळेला ते मुलींना प्रोत्साहन देणार त्यांच्यामध्ये नव्या उर्मी जागवणार असं ठरलं करेक्ट पण मग ह्या मुलींशी त्यानंतरच्या काळामध्ये काही संपर्क किंवा फॉलोअप अशा तऱ्हेचा काही ठेवणं कितपत शक्य होत खूपच चांगला प्रश्न विचारला हा मला खूप सतावत होता प्रश्न पिक्चर बघायला जाता पिक्चर बघता तुम्ही एकदम प्रोत्साहित होता पिक्चरमध्ये घरी आल्यानंतर आपलं रेग्युलर चालू होतं ना तसंच होतंय हे तसं व्हायला नको म्हणून मला खूप त्याची काळजी वाटते अजूनही काळजी वाटते आणि या भागामध्ये काय की मुलींचं फक्त थोडंसं कॉन्ट्रीब्युशन आहे त्यांचे पालक सुद्धा खूप महत्वाचे आहेत त्यांचे शिक्षक सुद्धा खूप महत्वाचे आहेत त्यामुळे आम्ही या सगळ्यांना ह्याच्यामध्ये एकत्रित ठेवायचा प्रयत्न करतोय आता त्यांनी जे काही काम केलंय आतापर्यंत ते सगळं आम्ही कॅप्चर केलंय व्हिडिओज मध्ये आणि फोटोग्राफ्समध्ये सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत आणि हे सगळे व्हिडिओज ऑनलाईन अवेलेबल आहेत डॉट इन म्हणून वेबसाईट आहे त्याच्यामध्ये आणि हे सगळ्यांना बघण्यासाठी ठेवलेले आहेत की तुम्हीही बघा सगळ्यांसाठी ते स्फूर्तीदायक स्फूर्तीदायक आहेत विन्स्पायर विमेन इन्स्पायर म्हणून हा सेक्शन आहे तो खूप बघण्यासारखा आहे आणि या सगळ्यांनी मला येतात असेच फोन कधी कधी की अरे हे मी बघितलं आणि म्हणलं गुड चांगलं आहे माझी अशी एक धारणा आहे की या मुलींनी परत जावं माझ्यामध्ये या मुली खूप लकी आहेत खूप नशीबवान आहेत हा? की आमचं कनेक्शन झालं काहीतरी एक विश्वामध्ये कुठून तरी कनेक्शन माझं त्यांच्याशी झालं म्हणजे मी असं म्हणत नाही की मी काहीतरी मोठं काम करतो एक निमित्त झालं की झालं आमचं कनेक्शन पण त्यांनी ते पुढे द्यायला पाहिजे सो आम्ही जे काही किट्स वगैरे जे काही बनवलेले आहे ते आता त्यांना आहे आम्हाला पाठवायचे त्यांच्या शाळांना पाठवायचंय आणि ह्या नवोदय विद्यालयातल्या मुली ज्या आहेत त्या खूप नशीबवान आहेत कारण त्यांचे शिक्षक वगैरे मी सगळ्यांना प्रत्यक्ष ओळखतो आणि इतकं छान त्यांना ते शिक्षण देत आहेत स्वतःच्या पायावर उभं राहायचा प्रयत्न करत आहेत त्यांच्यामध्ये खूप एक जी उर्मी आहे की यांनी कुठेतरी चांगलं काहीतरी करावं ती कॉन्स्टंटली आहे पण बरेचसे असे आहेत त्यांच्या आजूबाजूला ज्या शाळा आहेत म्हणजे साधारण झेडपीची शाळा म्हणावी तर त्या मुलींचं काय तर तिथे आपण पोचायला पाहिजे तर एक साधारण आता अजून थोडं डेव्हलप करतोय आम्ही तो कार्यक्रम की हे जाणार तिकडे आणि मग त्या मुलींनी जवळपासल्या शाळेतल्या ज्या मुली आहेत तिथे त्यांनी त्यांना शिकवावं त्यांना काहीतरी एक स्फूर्ती द्यावी अशी एक माझी इच्छा आहे त्यांच्या पालकांनी सुद्धा याच्यात इन्व्हॉल्व राहायला पाहिजे त्यांना सुद्धा हे कळायला पाहिजे की आम्ही काय करतोय आणि आय आय टी मधले जे स्टुडंट्स आहेत ना ते अतिशय नशीबवान विद्यार्थी आहेत माझी त्यांच्याकडे एकच मागणी आहे की या सगळ्या मुलींचं तुम्ही मेंटर बनायला पाहिजे त्यांना सगळं मार्गदर्शन करायला पाहिजे ओवर पिरियड ऑफ टाइम एवढ्या सगळ्या मुलांमधन एवढे कमी मुलं आय आय मध्ये येतात त्यांचंही थोडंसं देणं आहे आपल्या सोसायटीशी तर ते त्यांनी पूर्ण करावं त्यांनी मेंटर म्हणून बाकीच्या मुलांना मदत करावं तर आमचा तो एक विचार चाललाय की या सत्तर जी मुलं होती त्यांनी काही सिलेक्ट मुलींना गायडन्स द्यावा या मुली बऱ्याच स्वतःच्या आयुष्यात कठीण कठीण प्रसंगांना जात आहेत तर त्यांच्यासाठी आम्ही आहोत आम्ही त्यांच्याबरोबर आता दर क्वार्टरमध्ये म्हणजे एक तीन चार महिन्यांमध्ये परत संवाद होणार आहे कॉन्स्टंटली आणि पुढच्या वर्षी नवीन मुली येणार आहेत वेगळ्या ठिकाणा असं कंटिन्युअसली कार्यक्रम चालू राहणार आहे आणि हे जे काय आम्ही जे बनवतोय ते सगळं आम्ही अवेलेबल करणार सगळ्यांना ऑनलाईन फ्रीली अवेलेबल आहे की तुम्ही घेऊ शकता तु, तुमचे विमेन इन्स्पायरर्स तुमच्या भागातले त्याच्यामध्ये ऍड करा आणि कार्यक्रम तुम्ही करू शकता म्हणजे वुमन इन सायन्स इंजिनिअरिंग नाही इट्स ॲक्च्युली इनर इंजिनिअरिंग ह्या मुलींची आतून त्यांची सुधारणा होणं त्यांच्यामध्ये नवा विचार जागणं आणि त्यांनी काही करू पाहणं यासाठी प्रेरणा देणारा असा हा वाईटचा उपक्रम होता आणि त्याच्यातना तुम्ही म्हणताय तसं मुलगा आणि मुलगी याच्यामधला भेद मिटून जाऊन स्त्री पुरुष समानता जी आपण म्हणतो ती खऱ्या अर्थाने शिक्षणाच्या आणि पुढे मुलींच्या अर्थार्जनाच्या बाबतीतही यावी या दृष्टीने प्राध्यापक राजेश झेले आपला आणि आय आय टी मुंबई आणि इतर अनेक मंडळींचा हा जो स्तुत्य उपक्रम झाला तर असेच आणखी नवीन आणखीन ज्योती अशा निर्माण व्हायला हव्यात असं म्हणता येईल आज इथे आपण आलात आमच्याशी संवाद साधलात मनापासून आभार मानते धन्यवाद धन्यवाद श्रोते हो आय आय टी मुंबईच्या वाईस उपक्रमाविषयी प्राध्यापक राजेश झेले यांची नेहा खरे यांनी घेतलेली मुलाखत आताच आपण ऐकली निर्मिती सहाय्य केलं होतं तेजस्वी आणि मधुलिका यांनी सादर करत्या? नेहा खरे